बॅड एक्सपिरियन्स म्हणू शकता सुल्लावाईंचा, एवढे भंगार आहेत ना. नमस्कार मित्रांनो, तर आम्ही चाललो आज आहे नाशिक मध्ये. नाशिक मध्ये आम्हाला काम काय, आम्हाला काढायचे पासपोर्ट काढायचे. आता म्हणलं आता महाराष्ट्रातले टूर खूप झाले, आता US वगैरे असे मोठे मोठे टूर कराव आणि कारे डिस्टर्ब करू नकोस. तर म्हणलं आता बाहेरचे टूर कराव, जरा US वगैरे फिराव, कारण की लई दिवसानंतर म्हणलं घरचे म्हणले की हा वाटलंच तुला जा उल्हासनगरला जाऊ नये, काय तुला करायची मजा करू नये, त्याच्या बाहेर आपण जाऊ नाही शकत मित्रांनो. UK जायचं आपण, लवकरच आपण करू. तू मदत बोल नको, तो तोंड आणि ते लगेच बाहेर काढेल. चला तर मित्रांनो सुरुवात करूया. शशांक तुला तो स्पॉट आठवतो का, परवा दिवशी काय झालं होतं? मित्रांनो हाच तो स्पॉट आहे. परवा दिवशी एक बाई आम्हाला उभ्या गाडी लिहून डायरेक्ट ठोकली. ती चूक आमचीच होती की आम्ही गाडी घेऊन रोडवर निघालो होतो, त्या बाईची काही चूक नव्हती. कारण चूक होती की आमचं प्रथमच गेट सांगत नव्हता मागं कोण आहे काय, मागे सांगायचं गोष्टच नव्हती. आम्ही जागेवर थांबलेलं होती, जा थांबलेलं गाडी लिहून धडकली. तुला गाडी येते हे असंच होतं मित्रांनो, त्या दिवशी आमच्या गाडीला असंच ठोकून गेलं. झालं की मी चुकीचं नव्हतं, तिकडे आमची काय चूक नव्हती, ती बाई तुम्ही धडकलेली आम्हाला. जाऊ दे मित्रांनो, थोडस नुकसान झालं, छोटे मोठे नुकसान हे होतच असतात. फक्त आता हे नुकसान माझ्या पप्पांना कळालं तर मला खूप मार पडेल, त्याच्यामुळे ते नुकसान आम्ही दाबले. आता सध्या अरे पान मध्ये काय गांधीच्या बिया टाकलेल्या होत्या, त्याच्या बिया नव्हत्या, पण कसं जरा पोटवर जेवण झालेलं आणि ते पान आलं नाही का, जेवण मी फुकटचं पान मी फुकटचं होतं, त्यामुळे झालं. अरे सेंट मध्ये प्रेम आहे रे, कारण की हा माझा भावाने दिलाय प्रिन्स ने. नेक्स्ट ऍड तुलाच भाऊ, मॉडेल भेटला अख्खी कंपनी बॅन होणार आहे आता. वॅगनर नाही भाऊ, वॅगनर वाल्याचा नाद नाही करायचा भाऊ, टू व्हीलर मध्ये त्यांच्यात काही फरकच वाटत नाही त्यांना. आता आम्ही चाकांच्या चौकात आहेत, मागचा एक चौक होता तिथे ट्रॅफिक नव्हतं. मी एवढा खुश झालो की चाकांमध्ये आलं आणि ट्रॅफिक नाही. मी म्हणलं आता आपलं नशीब चांगलं की आपण ट्रॅफिक मधून उकलो, पण पुढे येताच आम्हाला हे बघायला भेटलं मित्रांनो, आता नुसतं ट्रॅफिकच ट्रॅफिक. बरेच गाणं सापडले. तुझ्या पेरतीचा हा इंच मला चावला. पेट्रोल 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 तिथे का पाणी 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 अंकलजी पाणी मुंबईला का की क्रीम आज बनायंगे मी. आपण करणार आहोत मी मेट. मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवेल, एखादा ऍक्ट्रेसचा असेल किंवा तो रिस्टारचा असेल, कोणाचाही असेल, तो तुम्हाला बघायचा आहे आणि तुम्हाला सेम तशी एक्टिंग करायची. चला तर आता स्टार्टिंग आपण प्रथम इशपासूनच. आता शशांक शेठ तुमची बारी बरं. आता हा भाई संकेत शेट साठी बघा, संकेत शेट बघा भाऊ. आपण चहा प्यायला थांबलोय, पवारांनी डायरेक्ट पवारांची इथं चहा प्यायला थांबवलोय.
जा घरी माझा हे आलेत आपले भजे आता मस्तपैकी नष्ट झाले आता निघू आता काय 30-35 किलोमीटरचं अंतर बाकी आता अर्ध्या तासात ते आपण कव्हर करू लवकरच आपलं काम आटवू आणि पुढं काहीतरी तुम्हाला इंटरेस्टिंग दाखवणार आहे मी तुम्ही त्याच्यासाठी स्टे ट्यून तर मित्रांनो आता फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत ते तिकडे ऑफिस आहे आता ऑफिसचं काम वगैरे करू आणि मग त्यानंतर तुम्हाला भेटतो एकदा आपलं काम होऊ द्या काम झालं की आपण मजेशीर फिरू तर मित्रांनो फायनली आपलं पासपोर्टचं काम झालेलं आहे आता पासपोर्ट आपला अप्रूव सॉरी पासपोर्ट आपला अप्रूव झालेला आहे असू नका रे मी मराठी मीडियम मध्ये शिकलेलो आहे होत असतं कधीतरी शिकल मी मला फ्लुएंटली शिकल जेव्हा युएसला जाईन ना मी आता व्हिसा काढला ना तेव्हा तुम्हाला कळेल मित्रांनो तेव्हा माझी किंमत कळेल तुम्हाला गुड्डे गबस आलाय का अप्रूव झालेलं आहे मित्रांनो आता ते लवकर 10-15 दिवसात आपल्या घरी येऊन जाईल त्याचा तो वापर काही होणार नाही मी त्याला सजून ठेवेल चांगलं ते तुम्हाला दाखवेल पण आता चाललोय मित्रांनो आपण 16 वाहिनी येते तिथलं नजारा खूप भारी आहे असं माझ्या मित्रांनी सांगितलं होतं पिंट भाऊ फोन आलाय आणि तेवढ्यात मला फोन आला मी बोलतो तर मित्रांनो फोन झालाय आता तू शांत बस तर मित्रांनो आता चाललोय आपण 16 वाहिनी येते वेळ भेटला आपण त्र्यंबकेश्वरला जाऊया पण मला नाही वाटत एवढा पुरेसा वेळ आपल्याला भेटेल तर आपण आता 16 वाहिनीच्या दिशेने प्रस्थान करूया मित्रांनो okay. जोश यस सर हाय सर हाय सर लय भंगार होता भाऊ हाय सर मित्रांनो आम्ही 16 वाहिनीला जात असताना आता आम्ही भूक लागली होती तर आम्ही म्हणलं आता कुठं तरी काहीतरी खावा आमच्या इथल्या एका फ्रेंडने सांगितलं आम्हाला इथं श्यामसुंदर प्रसिद्ध मिसळ पाव म्हणून इथे भेटते इथं जी नाशिकची प्रसिद्ध मिसळ आहे ती खूप जुनी अशी आहे तर बघा आता मित्रांनो आम्ही तिथं आलेलो आहे मित्रांनो अशी आपली मिसळ आलेली आहे तर आता टेस्ट करून बघू आपण कशी लागते आपली मिसळ आलेली आहे आपण आता टेस्ट करून बघू कशी आहे एक नंबर कशी आहे मिसळ मित्रांनो आता मिसळ खाऊन आम्ही निघालोय 16 वाहिनी येते आता इथनं आम्हाला जवळपास 9 किलोमीटर येते आता थेट आपण भेटू आता 16 वाहिनी येते बाय बाय तर फायनली मित्रांनो आम्ही आलो 16 वाहिनी इथे इथे बघा चार्जेस आहेत मित्रांनो जर का तुम्ही वीकडेला झालात तर 600 रुपये आणि वीकेंडला आलात तर 1000 रुपये तर आता आपल्याला ते पे करायचे आहेत आणि ते कवरेबल चार्जेस आहेत मित्रांनो असे आम्ही 3000 आता एंट्री फी घेतली आम्ही 5 जण आम्हाला प्रत्येकी 600 रुपये लागले कारण की आम्ही वीकडेला आलो आहे मित्रांनो कसं वाटतं 16 मध्ये येऊन आय लव सुला मित्रांनो आता आपण चाललोय टेस्टिंग रूम कडे तुम्ही येत असाल मित्रांनो तर इथं 11 ते 11 टायमिंग आहे त्याच्यामुळे रात्रभर चालू असतं काही टेन्शन नाही मित्रांनो इकडे हे दिसतंय ते बॉटल शॉप आहे इकडे तुम्ही टेस्टिंगसाठी आणि इकडे मागे दिसते की गिफ्ट शॉप आहे सगळीकडे जाऊया एक एक करून सगळं बघूया मित्रांनो आता आम्ही वरच्या सेक्शनला आलो आहे हे फूड सेक्शन आहे तर आम्ही आता खायला मागवलं आहे काय मागवलं ते तुम्हाला दाखवत पण आता मागचा व्ह्यू बघा मित्रांनो तसा नजर आहे एकदम बेस्ट आणि तुम्ही जर का वाईनचे शौकीन असाल तर तुम्ही नक्की व्हिजिट करा बरं कारण इथं टेस्टिंगमध्ये भरपूर प्रकारच्या वाईन इथे टेस्ट करायला देतात तर मित्रांनो आपण ऑर्डर केलेला आलेला आहे आम्ही नॉर्मलच मागवलं आहे कारण की आम्ही जेवण आलेलं असल्यामुळे आम्हाला फारशी भूक नव्हती त्याच्यामुळे आम्ही हेच मागवलं आहे तर आता मागचा नजारा बघू शकता आम्ही मस्त नजारा आणि पुढे हे जेवण मित्रांनो हे बघा हा तो वाईन टेस्टिंगचा एरिया आहे तिथे तुम्हाला वाईन टेस्ट करवण्यात येते मित्रांनो तुम्हाला एक सांगायचं आहे मला तुम्ही जर काही इथं आले ना इथला फूड कधीच हे करू नका एवढं बकवास होतं ना आम्ही अक्षरशः तसंच सोडून दिलं त्याच्यामुळे आम्ही तर सगळं तसंच ठेवलं तुम्ही तरी येऊन ते करण्याची रिस्क इथं घेऊ शकता तुम्ही बघा मित्रांनो इथला सगळ्यात आमचा बॅड एक्सपिरियन्स म्हणू शकता सुल्ला वाईनचा एवढे भंगार आहेत ना की ह्यांच्याकडे साधे चेंजसुद्धा नाहीत फूडला पण टेस्ट नाही आहे एकदम भंगार आम्हाला असं वाटलं की कशाला चालवून आम्ही इथं पैसे हे केले आता घेतले आम्ही त्यांच्याकडनं काही कुकीज वगैरे काही चॉकलेट वगैरे हे घेतले तर आता ते पण कसे लागतात आता आम्हाला चिंताच पडली पण ते पैसे आता कुठंतरी खर्च करायचे होते म्हणून आम्ही तिथे केले पण खूप बॅड एक्सपिरियन्स होता मित्रांनो बघा आता रिस्क वरायचे आता तुमच्या